धनंजय देशमुख आमचे सहकारी आहेत, त्यांचे सुपुत्र, चांगलं काम ते करतील अशी अपेक्षा आहे. आणि लातूर शहरातलं हे काम असल्यामुळं हे काम अतिशय दर्जेदार जलद गतीनं आणि तुम्हाला जी कालमर्यादा ठरवून दिलेली आहे कंत्राटची, तोपर्यंत तो रस्ता हा आपल्याला देखभाल दुरुस्ती हे सगळं आपल्याला करावं लागेल. आणि कंत्राटदाराने सुद्धा असं काम करून दाखवावं की लोकांनीच म्हटलं पाहिजे की आमच्याकडच्या रस्त्याला ह्या कंत्राटदाराला काम द्या. आता तुम्ही कुठेही पाहिलं L&Tला काम द्या, टाटाला काम द्या, आपण असं ऐकतो. देशभरामध्ये आता हे मेट्रोचे काम आहेत, रेल्वेचे काम आहेत, बुलेट ट्रेनचे काम आहेत. ह्या सगळ्या कंत्राटदारांचं नाव घेऊन चर्चा होते किंवा ह्यांना काम दिलं पाहिजे, कारण ते काम दर्जेदार करतात, वेळेत करतात. निविदेची जी काही दिलेली रक्कम आहे त्या रकमेत करतात आणि लोकांना ती जी सुविधा आहे ती बराच काळ त्याचा उपयोग लोकांना करता येत. लातूर शहर महानगरपालिकेनं मागे अनेक विकासाची कामं ही लातूर शहरासाठी केली. आपल्या गंजगोलाईचं सुशोभीकरण आणि आता त्याचं लोकार्पण देखील एका दुसऱ्या दिवसामध्ये लातूर शहर महानगरपालिकेनं आयोजलेलं आहे. अमन मित्तल आयुक्त आपले आहेत, त्यांच्याकडनं आमच्या ह्या अपेक्षा आहेत की आपल्या कार्यकाळामध्ये लातूरला चिरकाळ काही लक्षात राहील अशी योजना असं काम आपल्या हातून घडलं पाहिजे. केंद्राची एखादी योजना, राज्याची एखादी योजना, त्याचा आराखडा तयार करणं आणि मग ती योजना लातूरला मंजूर करून आणणं हे आता आपल्या